बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली शहरातील बाबुला चौक परिसरात 15 सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात निसार हाजी यांच्या दुकानात 3,64,042 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आलाय. मात्र यातील आरोपी फरार होण्यास यशस्वी झालाय. बुलढाणा जिल्ह्यात सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. काही जिल्ह्यातच बनावट गुटख्याच्या निर्मितीचा गोरखधंदा चालवला आहे. अन्न औषध प्रशासनाच्या सोबत गुटखा माफियाचे असलेले धागेदोरे ही संबंधामुळे गुटखा माफियांना चांगले बळ मिळत आहे. दरम्यान शहरातील पोलिसांच्या म्हणण्यानुसार बाबुलाल चौक परिसरात निसार हाजी यांच्या दुकानात प्रतिबंधक गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे PSI प्रकाश राठोड, नाईक पोलीस शिपाई संजय कागवे, पोलीस शिपाई संदीप मोरे, विजय सोनवणे, पारसिंग राजपूत, रवी विसे आदीच्या टीमने हा गुटखा जप्त केला आहे. क्राईम ब्रांच बुलढाणाची टीम पोस्टे चिखलदरा हद्दीमध्ये 15 तारखेच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना अशी गोपनीय माहिती मिळाली का बाबुलाज चौकामध्ये निसार अली याच्या दुकानामध्ये गुटखा आणि प्रतिबंधित केला तंबाखू याची विक्री करता गोडाऊनमध्ये माल ठेवलेला आहे. तर अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली. रेड दरम्यान गुटखा आणि तंबाखू जो सुगंधी तंबाखू असा जवळपास अंदाजे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल अन्न व औषधी प्रशासन विभाग यांच्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया चालू आहे. LCB बुलढाणा पोलिसांनी काल रात्रीला चिखलीमध्ये धाड टाकली. त्या सदर धाडीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ आढळले. त्यामध्ये गोवा गुटखा, विमल पान मसाला, विवन तंबाखू, नजर गुटखा, राजउलास पान मसाला, बागबान तंबाखू, वा पान मसाला, WChewing तंबाखू असे प्रतिबंधित अन्नपदार्थ असे शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ आढळले. सदर साठा हा 3,64,042 रुपयाचा आहे. आरोपी LCB पोलिसांनी निसार हाजी अली यांच्या घरातून हा माल जप्त केल्याचे सांगितले. प्रतिनिधी विलास बोडकेसह ब्युरो रिपोर्ट मराठा टेक बुलढाणा.